गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, आठवी इतिहासाच्या पाठ्यपुस्तकामधील नागरिकशास्त्राचा पहिला पाठ संसदीय शासन पद्धतीची ओळख हा आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मग संसदीय शासन पद्धतीची ओळख 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत हा देश स्वतंत्र झाला आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताच्या संविधानाने या संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे. मग भारताने या संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार का केला? तर ज्या ब्रिटिशांनी भारतावर 150 वर्ष राज्य केलं त्या राष्ट्रामध्ये पार्लमेंटरी ही शासन पद्धती होती आणि याच पार्लमेंटरी शासन पद्धतीसारखी संसदीय शासन पद्धती भारतानं आपल्या राष्ट्रासाठी स्वीकारलेली आहे किंवा भारताच्या संविधानानं स्वीकारलेली आहे. मग याच संसदीय शासन पद्धतीची ओळख आपण या पाठामध्ये करून घेणार आहोत. म्हणजेच भारताच्या संविधानाने कोणत्या पद्धतीची शासन व्यवस्था किंवा शासन यंत्रणा स्वीकारलेली आहे ते आपण या पाठामध्ये पाहूयात. मग असे काही प्रश्न असतील जे की तुम्हालाही पडलेले असतील, मग ते प्रश्न कोणते असतील? संसदीय शासन पद्धती म्हणजे काय? त्याचबरोबर जर भारतामध्ये प्रधानमंत्री आहेत तर अमेरिकेमध्ये प्रधानमंत्री नसून राष्ट्राध्यक्ष का आहेत? त्याचबरोबर संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती यामध्ये फरक काय आहे? असे प्रश्न तुम्हालाही पडणं स्वाभाविक आहे आणि तेच आपल्याला आता या पाठामध्ये पाहायचं आहे. तर पाहूयात. मग हे जे काही प्रश्न होते या प्रश्नावरून आपल्याला असं लक्षात येईल की प्रत्येक राष्ट्रामध्ये वेगवेगळी शासन पद्धती आहे. मग ही वेगवेगळी शासन पद्धती आहे, मग त्या शासन पद्धतीचं स्वरूप समजून घ्यायचं आहे आपल्याला. मग त्या विविध प्रकारच्या शासन पद्धतीचं स्वरूप समजून घेण्या अगोदर आपण शासन ह्या ज्या शासन संस्था आहेत, संसदीय शासन पद्धती असेल किंवा अध्यक्षीय शासन पद्धती असेल, मग या शासन संस्थेचं स्वरूप समजून घेण्यापूर्वी आपण त्यांच्या काही प्रमुख शाखांची ओळख करून घेऊयात. मग सर्वप्रथम पाहूयात आपण कायदेमंडळ कायद्याच्या निर्मितीचं कार्य करतं. म्हणजे कायदेमंडळ ही शासन संस्थेची एक प्रमुख शाखा. मग हे जे कायदेमंडळ आहे ते कायदेमंडळ कायद्याच्या निर्मितीचं कार्य करत असतं. कार्यकारी मंडळ त्या कायद्याच्या अंमलबजावणीचं कार्य करतं. म्हणजे या ठिकाणी या शासन संस्थेच्या दोन प्रमुख शाखा झाल्या, कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ. कायदेमंडळ या ठिकाणी काय करतं तर कायदे तयार करण्याचं कार्य करतं आणि कार्यकारी मंडळ त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचं कार्य करत असतं. आणि तिसरी प्रमुख शाखा म्हणजे न्यायमंडळ. मग हे न्यायमंडळ काय करत असतं तर कायद्यानं जो कायदा तयार केला आहे त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचं कार्य कार्यकारी मंडळ करतं आणि त्यावर आधारित न्याय देण्याचं कार्य आपल्या देशाचं न्यायमंडळ करत असतं. मग या तिन्ही शाखांचं कार्य, त्यांचे अधिकार क्षेत्र व त्यांच्यावरील मर्यादा, तिन्ही शाखांचे परस्परांमधील संबंध कशा प्रकारचे असतात यावरून त्या शासन संस्थेचं स्वरूप ठरत असतं. म्हणजे कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या ज्या तीन शाखा आहेत, या तीन शाखांचं कार्य, त्यांचं अधिकार क्षेत्र, त्यांच्यावर असलेल्या मर्यादा आणि या तिन्ही शाखांचे परस्परांशी असलेले संबंध कशा प्रकारचे असतात यावरूनच त्या त्या राष्ट्रामधील शासन संस्थेचं स्वरूप हे ठरत असतं. मग या शासन पद्धतीचे किंवा या शासन व्यवस्थेचे प्रमुख दोन प्रकार आहेत आणि ते प्रमुख दोन प्रकार म्हणजेच संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती. त्यापैकी आपण सर्वप्रथम पाहूयात संसदीय शासन पद्धती. संसदीय शासन पद्धती ही शासन पद्धती प्रामुख्याने इंग्लंड या राष्ट्रामध्ये विकसित झाली. इंग्लंडमध्ये आजही अलिखित संविधान असून आजही तेथील बराचसा राज्यकारभार हा ऋण संकेताच्या आधारे चालतो. म्हणजे भारतानं जी संसदीय शासन पद्धती स्वीकारलेली आहे या संसदीय शासन पद्धतीचा उगम हा प्रामुख्याने इंग्लंड या राष्ट्रामध्ये झालेला दिसून येतो. म्हणजे इंग्लंडमध्ये पार्लमेंटरी ही शासन पद्धती आहे, परंतु इंग्लंडमधील ही जी पार्लमेंटरी शासन पद्धती आहे त्या ठिकाणचं हे जे संविधान आहे ते संविधान अलिखित स्वरूपाचं आहे. म्हणजे इंग्लंडमधील जो राज्यकारभार आहे तो राज्यकारभार हा ऋण संकेताच्या आधारे चालतो. म्हणजे ज्या प्रथा पडलेल्या आहेत त्या प्रथेच्या आधारावरच त्या ठिकाणचा राज्यकारभार चालतो. परंतु भारतामध्ये जी संसदीय शासन पद्धती आहे, भारताचं जे संविधान आहे ते लिखित स्वरूपाचं संविधान आहे आणि या लिखित स्वरूपाच्या संविधानावरच भारताचा राज्यकारभार चालत असतो. मग पार्लमेंट ही अशीच तेथे उत्क्रांत झालेली एक संस्था होय आणि पार्लमेंटवर आधारित पार्लमेंटरी शासन पद्धती हे इंग्लंडचं महत्वपूर्ण योगदान मानलं जातं. म्हणजे पार्लमेंट ही इंग्लंडमध्ये निर्माण झालेली एक संस्था होती आणि याच पार्लमेंटवर आधारित पार्लमेंटरी शासन पद्धती हे इंग्लंडचं या संसदीय शासन पद्धतीमधील एक महत्वपूर्ण योगदान मानलं जातं. म्हणजे संसदीय शासन पद्धतीचा उगम हा खऱ्या अर्थानं इंग्लंडमध्येच झाला असं आपण म्हणू शकतो.
मग भारतात ही शासन पद्धती संसदीय शासन पद्धती म्हणून स्वीकारली गेलेली आहे. म्हणजे इंग्लंडमध्ये जी पार्लमेंटरी शासन पद्धती आहे तीच पार्लमेंटरी शासन पद्धती भारताने संसदीय शासन पद्धती म्हणून स्वीकारलेली आहे. मग अर्थातच संसदीय शासन पद्धती व पार्लमेंटरी शासन पद्धतीत व्यापक अर्थाने साम्य आहे, परंतु संस्थात्मक आशयाच्या दृष्टीने भारतीय शासन पद्धती ही वेगळी आहे. म्हणजे भारतानं जरी इंग्लंडच्या धर्तीवर किंवा इंग्लंडच्या पार्लमेंटरी शासन पद्धती सारखी संसदीय शासन पद्धती स्वीकारलेली असली तरी या दोन्हीमध्ये बरंच साम्य जरी दिसत असलं तरी सुद्धा संस्थात्मक आशयाच्या दृष्टीने जर विचार केला तर ही संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती या दोन्हीही शासन पद्धती या एकमेकांपासून वेगवेगळ्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. तर भारतीय संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये पाहूयात आपण. संसदीय शासन पद्धती ही राज्यकारभाराची एक पद्धत आहे. म्हणजे कोणतीही शासन पद्धती असो, संसदीय असो अथवा अध्यक्षीय शासन पद्धती असो, या दोन्हीही शासन पद्धत्या म्हणजेच राज्यकारभार करण्याची एक पद्धत आहे. मग केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद म्हटलं जातं. म्हणजे केंद्रीय पातळीवर जी शासन यंत्रणा असते त्या शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असं म्हटलं जातं. मग राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा यांची मिळून संसद तयार होत असते. लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती या तिन्हींची मिळून संसद तयार होत असते. म्हणजे तिन्ही या तिन्ही गोष्टी लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती हे केंद्रीय पातळीवरच्या आहेत आणि या राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा या तिन्हींची मिळूनच आपल्या देशाची संसद तयार होते. त्याचबरोबर दुसरं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितलेलं आहे, संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी हे जनतेकडून थेटपणे निवडले जातात आणि या सभागृहातील सदस्यांची संख्याही निश्चित असते. म्हणजे संसदेचं जे सभागृह आहे, संसद बनते तीन घटकापासून, लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती. या तीन घटकापैकी लोकसभा ही जी आहे, या लोकसभेमध्ये आपण जे प्रतिनिधी पाठवतो ते प्रतिनिधी हे थेट जनतेमधून निवडलेले असतात आणि त्यांचा जो कार्यकाळ असतो तोही निश्चित असतो आणि लोकसभेमधील सदस्य संख्या ही सुद्धा निश्चित केलेली असते. मग लोकसभेची सदस्य संख्या, आज लोकसभेची सदस्य संख्या 543 आहे आणि लोकसभेचे जे सदस्य असतात त्यांना आपण खासदार म्हणून ओळखतो. लोकसभेच्या निवडणुका ठराविक मुदतीनंतर होतात. भारतामधील बहुतांश निवडणुका या दर 5 होतात. त्याच पद्धतीने लोकसभेच्या निवडणुका या ठराविक मुदतीनंतर म्हणजेच 5 होतात. मग या निवडणुका सर्वच राजकीय पक्ष लढवतात. त्यात ज्या राजकीय पक्षाला बहुमत प्राप्त होते तो बहुमतातला पक्ष मानला जातो. म्हणजे दर 5 निवडणुका होतात. या निवडणुकांमध्ये आपल्या देशातील सर्वच राजकीय पक्ष भाग घेतात. मग राजकीय पक्षांनी भाग घेतल्यानंतर ज्या राजकीय पक्षाला बहुमत प्राप्त होतं म्हणजेच अर्ध्यापेक्षा जास्त जागा प्राप्त होतात तो पक्ष बहुमतातला पक्ष म्हणून ओळखला जातो किंवा त्या पक्षाला आपली स्वतःची सत्ता स्थापन करता येते. मग बहुमत ज्या पक्षाला मिळालेला आहे म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त जागा ज्या पक्षाला मिळालेल्या आहेत तो पक्ष आपलं बहुमत सिद्ध करून त्या ठिकाणी आपली सत्ता स्थापन करतो. मग लोकसभेचे जे खासदार ज्या पक्षाचे जास्त निवडून आलेले असतात त्या खासदारांचं किंवा त्या पक्षाचं सरकार स्थापन होतो आणि त्यामधीलच एक प्रतिनिधी त्याची निवड प्रधानमंत्री म्हणून केली जाते. मग काही वेळेस कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळत नाही. मग अशा वेळेस काही पक्ष एकत्र येऊन आपले बहुमत सिद्ध करतात व त्यांना सरकार स्थापन करता येते. यास आघाडी सरकार असं म्हणतात. मग ज्यावेळेस दर 5 निवडणुका होतात यावेळेस काही वेळेस असाही प्रसंग निर्माण होऊ शकतो, अनेक राजकीय पक्षांनी निवडणुका लढवलेल्या असतात. मग या निवडणुका लढवल्यानंतर कोणत्याही एका पक्षाला बहुमत सिद्ध करता येत नाही. म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त, अर्ध्यापेक्षा जास्त जागा कोणत्याही एका राजकीय पक्षाला भेटत नाहीत. मग अशा वेळेस कोणीही सत्ता स्थापन करू शकत नाही. मग अशा वेळेस काही राजकीय पक्ष हे एकत्र येतात. एकत्र येऊन ते आपलं बहुमत सिद्ध करतात आणि बहुमत सिद्ध करून ते आपलं स्वतःचं सरकार स्थापन करतात. अशा पद्धतीनं जे सरकार स्थापन होतं त्या सरकारला आघाडी सरकार म्हणून ओळखलं जातं. म्हणजेच कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी काय होतं, अनेक पक्ष एकत्र येतात. हे पक्ष एकत्र येऊन बहुमत सिद्ध करतात आणि राष्ट्रपतीकडे बहुमत सिद्ध केल्यानंतर ते पक्ष आपलं सरकार स्थापन करतात आणि अशाच सरकारला आघाडी सरकार म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य सांगितलंय, अशा पद्धतीने जनतेकडून निवडून आलेले प्रतिनिधी कायदेमंडळाचे सभासद होतात आणि या
बहुमतातल्या पक्षाला आपले सरकार स्थापन करता येते. म्हणजे जनतेकडून जे निवडून दिलेले प्रतिनिधी असतात ते प्रतिनिधी आता कायदेमंडळाचे सभासद होतात आणि बहुमतातला जो पक्ष आहे तो पक्ष आपले सरकार स्थापन करू शकतो. मग हा जो बहुमतामधला पक्ष आहे त्या पक्षाचा जो नेता असतो तो नेता प्रधानमंत्री होतो. म्हणजे त्याच खासदारापैकी जो प्रमुख खासदार असतो त्या खासदाराची प्रधानमंत्री म्हणून निवड होते. किंवा तो राजकीय पक्ष आपल्या पक्षाचा प्रधानमंत्री ठरवतो किंवा आपल्या राष्ट्राचा प्रधानमंत्री ठरवतो. मग तो प्रधानमंत्री काय करतो तर आपले इतर जे सहकारी आहेत त्या सहकाऱ्यांना वेगवेगळे मंत्रीपद देत असतो किंवा वेगवेगळ्या मंत्रीपदावर त्यांची निवड करत असतो. मग प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले हे जे मंत्रिमंडळ आहे हे संसदीय शासन पद्धतीमधील कार्यकारी मंडळ होय. म्हणजे आता विरोधी पक्षामधील खासदार निवडून आलेले आहेत तेही कायदेमंडळाचे सदस्य झाले. परंतु आता प्रधानमंत्री आणि त्यांनी निवडलेलं जे मंत्रिमंडळ आहे हे सत्ताधारी पक्षातलं असल्यामुळे ते संसदीय शासन पद्धतीतील कार्यकारी मंडळ ठरलं. म्हणजे कायदेमंडळानं जे कायदे तयार केले आहेत त्या कायद्यांची अंमलबजावणी करण्याचं कार्य हे कार्यकारी मंडळ करतं. म्हणजेच प्रधानमंत्री आणि त्यांचे इतर मंत्री हे कार्यकारी मंडळ म्हणून ओळखलं जातं. मग संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळावर दुहेरी जबाबदारी असते. कार्यकारी मंडळ म्हणून कायद्याची अंमलबजावणी करावी लागते तर कायदेमंडळाचे सदस्य असल्यामुळे कायदेमंडळाशी संबंधित कार्यही पार पाडावे लागतात. आताच सांगितल्याप्रमाणे विरोधी पक्षातले खासदार सुद्धा हे कायदेमंडळाचे सदस्य आहेत आणि प्रधानमंत्री व त्यांचं हे जे मंत्रिमंडळ आहे तेही कायदेमंडळाचं सदस्य आहे आणि त्याचबरोबर ते सत्तेमध्ये असल्यामुळे ते कार्यकारी मंडळही आहे. मग संसदीय शासन पद्धतीमध्ये या कार्यकारी मंडळावर दुहेरी जबाबदारी असते. मग ती दुहेरी जबाबदारी कशा पद्धतीनं तर कायदेमंडळामध्ये कायदे तयार करण्याचंही काम त्यांना करावं लागतं आणि त्याचबरोबर जे कायदे तयार केले आहेत त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचं कार्य कार्यकारी मंडळाला म्हणजेच प्रधानमंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांना पार पाडावं लागतं. मग प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती व धोरणासाठी पुन्हा कायदेमंडळाला जबाबदार असतात. म्हणजे प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांनी जी काही कृती केलेली आहे किंवा जे काही कार्य केलेलं आहे किंवा जे काही धोरणं राबवलेले आहेत ते धोरणं ते कार्य ते कृती पुन्हा एकदा कायदेमंडळाला जबाबदार असलेलं दिसून येतं. याचा अर्थ असा होतो की मंत्रिमंडळाला कायदेमंडळाला बरोबर घेऊनच राज्यकारभार करावा लागतो. जरी सत्ताधारी पक्ष असला कार्यकारी मंडळ जरी असलं तरी त्या कार्यकारी मंडळाला त्या पंतप्रधान व त्यांच्या मंत्रिमंडळाला कायदेमंडळाला आपल्या सोबत घेऊनच कार्य करावं लागतं. म्हणजे जर एखादा कायदा तयार करायचा असेल तर तो कायदा तयार करत असताना तो बहुमताने कायदा तयार झाला पाहिजे. म्हणजेच विरोधी पक्षातील खासदारांना सुद्धा त्यामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे. म्हणूनच संसदीय शासन पद्धतीला जबाबदार शासन पद्धती म्हणूनही ओळखलं जातं. दुहेरी जबाबदारी असते त्याचबरोबर कायदेमंडळाला बरोबर घेऊनही कार्य करावं लागतं. म्हणजेच पंतप्रधान व त्यांच्या मंत्रिमंडळावर जबाबदारी असते आणि म्हणूनच या संसदीय शासन पद्धतीला जबाबदार शासन पद्धती म्हणूनही ओळखलं जातं. तसेच सामूहिक जबाबदारी हे संसदीय शासन पद्धतीचं आणखीन एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. म्हणजे सामूहिकरित्या जबाबदारी स्वीकारावी लागते आणि हे सुद्धा संसदीय शासन पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. मग एखाद्या खात्यानं जर निर्णय घेतलेला असेल जर आता शिक्षण खात्याने एखादा निर्णय घेतलेला असेल तर तो निर्णय संपूर्ण राष्ट्राचा निर्णय मानला जातो आणि या निर्णयाची जबाबदारी संपूर्ण मंत्रिमंडळाची असते. म्हणजे ज्या पद्धतीनं जर शिक्षण मंत्र्याने जर एखादा निर्णय घेतलेला असेल या कोरोनामुळे शाळा सुरू करायच्या नाहीत असा निर्णय जर शिक्षण मंत्र्यांनी घेतलेला असेल तर तो निर्णय हा एकट्या शिक्षण मंत्र्याचा नसतो तर तो निर्णय संपूर्ण मंत्रिमंडळाचा निर्णय असतो आणि त्या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी ही मंत्रिमंडळाची असते. म्हणजेच सामूहिक जबाबदारी हे संसदीय शासन पद्धतीचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. मग संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळाच्या विश्वासावर अवलंबून असते. याचा अर्थ असा की जोपर्यंत कायदेमंडळाला कार्यकारी मंडळाला पाठिंबा किंवा संमती असते तोपर्यंत कार्यकारी मंडळ म्हणजेच प्रधानमंत्री व त्यांचे कार्यकारी मंडळ अधिकारावर राहते. आता कायदेमंडळाचे सदस्य आणि कार्यकारी मंडळाचे सदस्य या सदस्यापैकी बहुतांश सदस्य हे एकच असतात. कारण सत्ताधारी पक्षामधील लोक किंवा प्रतिनिधी हे कायदेमंडळाचेही सदस्य असतात आणि कार्यकारी मंडळाचेही सदस्य असतात. त्यामुळे संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळाच्या विश्वासावर अवलंबून असते. म्हणजेच कार्यकारी मंडळ हे संसदीय शासन पद्धतीत
कायदेमंडळाच्या विश्वासावर अवलंबून असते. याचाच अर्थ असा होतो की जोपर्यंत कायदेमंडळाचा कार्यकारी मंडळाला पाठिंबा आहे तोपर्यंत कार्यकारी मंडळ म्हणजेच प्रधानमंत्री व त्यांचं जे मंत्रिमंडळ आहे ते अधिकारावर किंवा सत्तेवर राहू शकतं. मग कायदेमंडळाला किंवा संसदेला असं वाटलं की आपल्या इच्छेनुसार कार्यकारी मंडळ कार्य करत नाही तेव्हा संसद अविश्वासाचा ठराव मांडून कार्यकारी मंडळाला सत्तेपासून दूर करतो. जर कायदेमंडळाला किंवा संसदेला असं वाटू लागलं, आता संसद म्हणजे त्या ठिकाणी लोकसभा राज्यसभा आणि राष्ट्रपती आले, म्हणूनच कायदेमंडळाला किंवा संसदेला जर असं वाटलं की सरकार आपल्या इच्छेनुसार कार्य करत नाही तर तेव्हा संसद अविश्वासाचा ठराव मांडून कार्यकारी मंडळाला सत्तेपासून दूर करतं. आणि अविश्वासाचा ठराव हे नियंत्रणाचं एक प्रभावी साधन आहे. म्हणजे प्रधानमंत्री व त्यांच्या मंत्रिमंडळाला सुद्धा सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रधानमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला सत्तेपासून दूर करण्याचं एक प्रभावी साधन म्हणून अविश्वासाचा ठराव याचाही वापर केला जातो. मग संसदीय शासन पद्धतीत संसद किंवा कायदेमंडळ हे श्रेष्ठ असतं. आपल्या भारतानं संसदीय शासन पद्धती स्वीकारली, मग या संसदीय शासन पद्धतीमध्ये संसद किंवा कायदेमंडळ हे श्रेष्ठ असतं. मग लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी सामान्य जनतेच्या अपेक्षा संसदेमध्ये व्यक्त करतात. संसदीय शासन पद्धतीत संसद किंवा कायदेमंडळ हे श्रेष्ठ ठरतं. आणि लोकांनी निवडून दिलेले जे प्रतिनिधी असतात म्हणजे जे खासदार असतात ते खासदार सामान्य जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत, ज्या इच्छा आहेत, त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या संसदेमध्ये व्यक्त करतात किंवा संसदेमध्ये मांडण्याचं कार्य करत असतात. मग लोकहितासाठी आपण काय करावे हे संसद ठरवत असते. ते जनतेच्या प्रतिनिधीचे सभागृह असल्याने व जनतेचा सर्वश्रेष्ठ अधिकार व्यक्त करत असल्याने संसदेचा दर्जा हा श्रेष्ठ असतो. मग संसद काय करते तर जनतेच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याला अनुसरून आपल्याला लोकहितासाठी काय करता येईल याचा निर्णय संसद घेते. आणि संसद हे जनतेच्या प्रतिनिधींचा सभागृह असल्याने म्हणजेच सर्वसामान्य जनतेने हे प्रतिनिधी निवडून दिलेले आहेत आणि तो जनतेचा सर्वश्रेष्ठ अधिकार व्यक्त करत असल्याने त्या ठिकाणी संसदेचा दर्जा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. आपण संसदीय शासन पद्धती का स्वीकारली? ब्रिटिश राजवटीच्या काळातच भारतात संसदीय संस्थांची निर्मिती झाली होती. मग ब्रिटिशांनी या पद्धतीने राज्यकारभार करण्यास सुरुवात केली. म्हणजे ब्रिटिशांनी भारतावर राज्य केलं आणि इंग्लंडमध्ये पार्लिमेंटरी शासन पद्धती होती आणि त्याच पद्धतीने ब्रिटिशांनी काय केलं, भारतात राज्यकारभार करण्यास सुरुवात केलेली होती. मग संसदीय शासन पद्धती हा सुद्धा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक आविष्कार आहे. म्हणजे भारतानं ही संसदीय शासन पद्धती स्वीकारली आणि ही संसदीय शासन पद्धती म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचाच एक आविष्कार म्हणून ओळखली जाते. त्यामुळे भारतीयांना संसदीय शासन पद्धतीचा परिचय झाला. म्हणजे इंग्लंडमध्ये पार्लमेंटरी ही शासन पद्धती होती आणि ब्रिटिशांनी किंवा या इंग्रजांनी भारतामध्ये त्याच पद्धतीनं राज्यकारभार केला. त्यामुळे भारतीयांना या संसदीय शासन पद्धतीची किंवा पार्लमेंटरी या शासन पद्धतीची ओळख झाली होती, परिचय झालेला होता. मग भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतामध्ये संविधान सभा स्थापन झालेली होती. मग या संविधान सभेत या पद्धतीवर बरीच चर्चा झाली. मग या पद्धतीत भारतीयांना अनुकूल असे बदल करून भारताच्या संविधानाने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला. म्हणजे इंग्लंडनं भारतामध्ये संसदीय शासन पद्धतीने किंवा पार्लमेंटरी शासन पद्धतीने राज्यकारभार केला आणि त्याला अनुसरूनच भारतीयांना या संसदीय शासन पद्धतीची ओळख झाली. मग भारतामध्ये संविधान तयार करण्यासाठी जी संविधान सभा स्थापन करण्यात आलेली होती त्या संविधान सभेमध्ये या संसदीय शासन पद्धतीवर बरीचशी चर्चा झाली. मग भारतीयांनी त्यांना अनुकूल असे बदल केलेले त्या पार्लमेंटरी शासन पद्धतीमध्ये भारतीयांनी त्यांना अनुकूल असे बदल केले आणि तीच शासन पद्धती संसदीय शासन पद्धती म्हणून भारताने तिचा स्वीकार केलेला आहे. तर आता ही होती संसदीय शासन पद्धती. या संसदीय शासन पद्धतीची रचना, संसदेची निर्मिती कशी होते तर लोकसभा राज्यसभा आणि राष्ट्रपती मिळून, ही झाली संसदीय शासन पद्धती. आता आपण पाहूयात अध्यक्षीय शासन पद्धती. मग अध्यक्षीय शासन पद्धती प्रामुख्याने अमेरिका या देशामध्ये आहे. ही पद्धती संसदीय शासन पद्धतीपेक्षा भिन्न आहे.
म्हणजे ही जी अध्यक्षीय शासन पद्धती आहे ही अध्यक्षीय शासन पद्धती अमेरिका या राष्ट्राने स्वीकारलेली आहे आणि ती संसदीय शासन पद्धतीपेक्षा अगदी भिन्न आहे. कायदे मंडळापासून कार्यकारी मंडळ अलिप्त असलेली आणि ज्यात कार्यकारी प्रमुख थेट जनतेमधून निवडला जातो ती पद्धत म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धती होय. संसदीय शासन पद्धतीमध्ये कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ हे दोन्ही मंडळ एकमेकांशी निगडीत आहे. परंतु अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये काय होतं तर कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ हे एकमेकांपासून कसे असतात वेगळे असतात आणि यामध्ये जो कार्यकारी प्रमुख असतो म्हणजेच कार्यकारी मंडळाचा जो प्रमुख असतो तो प्रमुख थेट जनतेमधून निवडला जातो. म्हणजेच जो राष्ट्राध्यक्ष असतो अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये जो राष्ट्राध्यक्ष असतो उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये सध्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत मग तो राष्ट्राध्यक्ष हा थेट जनतेमधून निवडला जातो ती पद्धत म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धत होय. शासन संस्थेच्या तिन्ही शाखा एकमेकांपासून स्वतंत्र असतात परंतु त्यांच्या कार्यात एकसूत्रता येईल इतपत संबंधही असतात. म्हणजे संसदीय शासन पद्धतीमध्ये कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे तिन्ही मंडळ एकमेकांशी संलग्न असतात त्या तिघांचंही एकमेकांवर नियंत्रण असतं. परंतु अध्यक्षीय शासन व्यवस्थेमध्ये किंवा शासन यंत्रणेमध्ये कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे शासन यंत्रणेचे प्रमुख तीनही घटक एकमेकांपासून स्वतंत्र असतात परंतु कार्यामध्ये एकसूत्रता येईल म्हणजे तिन्ही मंडळाचा राज्यकारभार व्यवस्थितरित्या चालेल इतपत त्यांच्यामध्येही संबंध असतात. मग आता पाहूयात या अध्यक्षीय शासन पद्धतीची वैशिष्ट्य. अध्यक्षीय शासन पद्धतीत कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ हे थेटपणे परस्परावर अवलंबून नसतात. म्हणजे ज्या पद्धतीने संसदीय शासन पद्धतीत अध्यक्षीय संसदीय शासन पद्धतीमध्ये कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ हे थेट एकमेकावर अवलंबून असतात त्याच्या अगदी विरुद्ध अध्यक्षीय शासन पद्धतीत कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ हे एकमेकावर अवलंबून थेटपणे अवलंबून नसतात. कायदे मंडळाचे दोन्ही सभागृह व राष्ट्राध्यक्ष हा थेट जनतेमधून निवडला जातो. आपल्याकडे राज्यसभेचे प्रतिनिधी थेट जनतेमधून निवडले जात नाहीत परंतु अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये दोन्ही सभागृहाचे प्रतिनिधी आणि राष्ट्राध्यक्ष हा थेट जनतेमधूनच निवडला जातो. मग राष्ट्राध्यक्ष हा राष्ट्राध्यक्ष कार्यकारी प्रमुख असतात व त्यांच्या हातात कायद्याच्या अंमलबजावणीसह अनेक अधिकारी असतात. अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये जो राष्ट्राध्यक्ष असतो तो राष्ट्राध्यक्ष कार्यकारी प्रमुख तर असतोच आणि त्याचबरोबर त्याला कायद्याच्या अंमलबजावणीसह अनेक अधिकारही दिलेले असतात. मग अध्यक्षीय शासन पद्धतीत अशा प्रकारची रचना असली तरीही कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ एकमेकांवर नियंत्रण ठेवतात. म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये राष्ट्राध्यक्षाला जरी हे अधिकार असले तरी सुद्धा अध्यक्षीय शासन पद्धतीत अशा प्रकारची रचना असली तरीही कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ हे एकमेकांवर नियंत्रण ठेवतात. म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये जरी राष्ट्राध्यक्षाला अशा पद्धतीचे अधिकार असले कायद्याची अंमलबजावणी करण्याचे जरी अधिकार असले तरी सुद्धा कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ हे एकमेकांवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य त्या ठिकाणी करत असतात आणि परस्परांवरील नियंत्रणामुळे जबाबदार पद्धतीने राज्यकारभार होऊ शकतो. म्हणजेच कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ हे दोन्ही मंडळ एकमेकांवर नियंत्रण ठेवत असल्यामुळे त्या ठिकाणी जबाबदार पद्धतीने राज्यकारभार होऊ शकतो. मग संसदीय शासन पद्धती व अध्यक्षीय शासन पद्धती व्यतिरिक्त अन्य काही शासन पद्धती फ्रान्स स्वित्झर्लंड जर्मनी या देशात अवलंबल्या जातात. म्हणजे भारतामध्ये संसदीय शासन पद्धती आहे, अमेरिकेसारख्या राष्ट्रांमध्ये अध्यक्षीय शासन पद्धती आहे. या सर्व शासन पद्धतीशिवाय अन्य काही शासन पद्धती फ्रान्स स्वित्झर्लंड जर्मनी इत्यादी देशात अवलंबल्या जातात. मग वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये या वेगवेगळ्या शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. विविध देश वेगवेगळे राष्ट्र आपापल्या राष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला अनुसरून त्यांच्या स्वतःच्या राष्ट्राला अनुसरून त्यांच्या राष्ट्राला अनुकूल अशा शासन पद्धतीचा अवलंब करताना आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी तुमचा नागरिक शास्त्राचा पहिला पाठ संसदीय शासन पद्धतीची ओळख संपतोय.
धन्यवाद.